राज्यकर्ते, न्यायव्यवस्था आणि प्रशासनाने लोकसंख्येप्रमाणे निकष लावून चुटकीसरशी आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा होणाऱ्या उद्रेकास तेच जबाबदार असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक परिषदेला उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परिषदेतील सूचनांचे संकलन करून मुख्यमंत्र्यांना पहिले व शेवटचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. खासदार उदयनराजे म्हणाले, मराठा समाज शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, त्यामुळे इतर जातींप्रमाणे आपल्याला न्याय मिळावा अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. सत्ताधारी आणि विपक्ष असू दे, आज जे सत्तेत, काल जे सत्तेत होते ते आज विपक्ष आहे, त्यामुळे तो फरक त्याच्यात फारसा नाही आहे. आज एक नैतिक जबाबदारी आहे का नाही? आज ज्या लोकांच्या लोकांच्या प्रती आपले जे काय त्यांच्या त्यांची त्यांची मागण्या आहेत, ही जबाबदारी नाही, ही तुमचं म्हणजे जबाबदारीच तुमची आहे सगळ्यांची. प्रत्येक ठिकाणी राजकारण करायला गेलं तर आज मास मुवमेंट झाली, नक्षलवादी निर्माण होतात कसे? आणि जर कायदा सुव्यवस्था जर ह्या लोकांनी संपूर्ण जर न्याय जर मिळत नसेल आणि त्यांच्यावर केसेस घातल्या गेले, त्यांना झोडपून काढत असतील आणि हे संपूर्ण आरक्षण जे आंदोलन ज्याच्या बाबतीत जे आवाज उठत त्यांना जर तुम्ही जर चिरडण्याचा प्रयत्न करत असेल, स्प्रिंग असते ना स्प्रिंग, त्याची एवढी समजा एवढी असली एवढी दाबू शकते, एवढी दाबू शकते, एवढी दाबू शकते. जेव्हा काही कंप्रेसिव्ह त्याचं कंप्रेशनची जे लिमिट संपती तेव्हा ते बाउन्स होतं, किंवा इलास्टिक एखादा रबर बँड असतं तो खेचला त्याची इलास्टिबिलिटी त्याची तुटतं. माझी तर कळकळीची विनंती आहे संपूर्ण सगळ्या राज्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या आमदार असतील, खासदार असतील, सगळे तज्ज्ञ लोक आहेत, कृपया करून लवकरात लवकर ह्याच्यातनं प्रश्न काढा. मी तर म्हणतो लवकरात लवकर म्हणजे ताबडतोब काढला पाहिजे, उद्रेक होईल. सोपा हिशोब आहे, एक खासदाराला 17 लाखाचा त्याचा मतदारसंघ असतो, एक आमदाराचा 2.5-3 लाख लोक मतदान करतात. ही जर तुमच्या विरोधात जर समजा उद्रेक झाला आणि ही संपूर्ण तुमच्यावर तुटून पडले तर काय अवस्था होईल? आपण काय काय कोणी इथं सुपर ह्युमन नाही आहे, तुम्ही तोंड देऊ शक तुम्ही आपण तुम्ही सामोरे कसे जाणार? फिजिकली म्हणतो आहे, बाकी जाऊन दे काय की एखादा जेव्हा वैचारिक जेव्हा आपली जेव्हा विचार करण्याची विचार करून करून जेव्हा न्याय मिळत नाही आणि जेव्हा आपलं हे संपूर्ण मार्ग दिसत नाही, त्यामुळे कुठल्याही लेवलला माणसं जाऊ शकतात, कोण थांबवणार? म्हणजे आता मी जे बोलतोय ते उद्या कोणतरी म्हणणार की उदयनराजेंनी असं झाल वक्तव्य केलं, झाल वक्तव्य नाही, ही फॅक्ट आहे, ही बेसिक तुमची लक्षात घ्या. म्हणजे मी वेदने म्हणजे मनात वेदना होतात त्या व्यक्त करतोय, त्रागा होतो लोकांना. मी पेटवापेटीचं कधी काम करत नाही, सगळ्या अख्ख्या जगामध्ये सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोस्ट प्रोटेक्टेड, हायली प्रोटेक्टेड जे काय म्हणतो जर कोण असेल तो अमेरिकेचा प्रेसिडेंट. एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वेन अ पर्सन डिसाईड्स टू ट्रेड हिज लाईफ फॉर द प्रेसिडेंट. केनेडीच्या वेळेस जेव्हा झालं त्यावेळेस एकाने ते हे केलं होतं. त्याचा मतीदार्थ सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्यावेळेस उद्रेक होतो आणि जर आपलं आपण जर त्यांना न्याय मिळाला नाही तर लोक कुठल्या थरावर जातील ते बघणार नाही, कोण उदयनराजे आणि कोण हे मरणार ना, असं जसं तुम्ही आम्हाला न्याय देत नाही आणि ज्याला काय गमवायचंच नाही त्याला काय, जो स्वतःच्या मरणाला घाबरत नाही तर दुसऱ्याला मला बाकी जाऊन दे. मलासुद्धा मी सांग, म्हणजे जर त्यांनी कोणी काय येऊन केलं त्याला जबाबदार ती करणारा नाही, जो हे जे लोक आहेत सगळे न्यायव्यवस्थेक राज्यकर्त्यांनी न्यायव्यवस्था प्रशासन हे जे चाललं आहे ना हे सगळं, हां त्यांचं जे काय म्हणजे काय ते कुठलं ते असतं ना लहान मुलांचं एक असतं ते खुर्च्या टाकून ते असतात ना संगीत खुर्च्या, किती दिवस चालणार?